कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर. आरोग्याची काळजी आता आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा. सर्व नामांकित कंपन्यांचे मेडिक्लेम व कॅशलेस सुविधा उपलब्ध. कुठे हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, 40 फुटी डी पी रोड, ताजणेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 0-24-25-22-66-88, 22-66-86. तातडीचा संपर्क 88-88-88-22-25. श्रीगोंदा तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका विवाहित महाभागानं लग्नाचं आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये शारीरिक अत्याचार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी आरोपी अमोल शिंदे याला बेड्या ठोकल्यात. पारगाव सुद्रिक येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलीला वारंवार फोन करून पारगाव रोडवरील बायपासवर बोलावून घेतलं. तर पीडितेची आई त्यावेळी घरामध्ये झोपली होती. तर भाऊ कामानिमित्तानं काष्टी या ठिकाणी गेला होता. बायपासवर गेल्यानंतर आरोपीनं मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह केला. तर या मुलीनं नकार दिल्यामुळं त्यानं तिच्या हाताला ओढून बळजबरीनं गाडीवर बसवलं. त्यानंतर त्यानं श्रीगोंदा शहरातील एका हॉटेलवर नेलं. तर तेथे ओळखपत्र नसल्यामुळं त्यांना हॉटेलचा लॉज मिळाला नाही. त्यानंतर ओळखपत्र आणून पुन्हा त्याच हॉटेलच्या लॉजवर या मुलीला त्या महाभागानं नेलं आणि त्यानं अनेकदा या मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी शारीरिक संबंध केले, असा आरोप या अल्पवयीन मुलीनं केलाय. पारगाव येथील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे की 8 दिवसापूर्वी तिची अमोल शिंदे राहणार वडाळी या मुलाशी, तो तिथे जवळच पेट्रोल पंपावर काम करत असताना तिकडे ये जा करत होता तिच्या घराकडे म्हणून ओळख झालेली होती. तो मुलगा काल रात्री तिच्या आईच्या फोनवर फोन करून तिच्याकडे येतो आहे असे सांगितले व तिला घरासमोर रस्त्यावर बोलवून घेतले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिला गाडीवर बसवून घेऊन आपलं श्रीगोंदा या येथील एका हॉटेलवर नेलं आणि रात्री तिच्याशी अतिप्रसंग तिच्या मर्जीविरुद्ध केला आणि त्यानंतर पुन्हा रात्री 3:30 वाजता तिच्या घरी नेऊन सोडलं. अशा प्रकारची हकीकत तिने सांगून तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिने तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने अमोल शिंदे या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला त्वरित ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आणि आरोपीविरुद्ध सबळ असा पुरावा आहे आणि यामध्ये आम्ही कडक अशी कारवाई करून मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करीत. तर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सूचना दिल्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित आणि पोलीस हवालदार संजय काळे, प्रकाश मांडगे यांनी आरोपीला पकडलंय. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करतायत. गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.